माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। तर आता आपण जे नरसिंहाचे चार अवताराची मूर्ती पाहिले, अगदी त्याच्या बाजूलाच हे अखंड 12 फुटाची अखंड अशी शिवलिंग आहे। आता तुम्हाला वाटेल की ही अखंड जगली कशी राहिली कशी, तर योगायोगानं समोर हे पडलेलं सगळं असल्यामुळं त्या मोगलांना असं वाटलं की हे सगळं आपण आपल्या माणसांनी तोडून टाकलेलं आहे। आणि दुसरं याचं वैशिष्ट्य असं आहे की हे म्हणजे ते रॉयल फॅमिलीसाठी आणि हे सामान्य नागरिकांसाठी दर्शनासाठी याची रचना केलेली। याचं विशेषत हे आहे की इथं 12 महिने तुम्हाला पाणी दिसेल, 12 महिने पाणी, आणि मग इथनं एकाच दगडापासून अखंड बनवलेली मूर्ती अगदी ह्या नरसिंहाच्या चार अवताराच्या मूर्तीच्या बाजूला आहे। आणि आपण इथंही दर्शन घेण्यासाठी हंपीला भेट दिल्यानंतर यावं हीच एक विनंती या निमित्ताने करतो। जय जगत्।